बिग बॉसच्या घरात निक्कीच्या राड्यांवरून भाऊच्या धक्क्यावर आता टोकाचा निर्णय घेण्यात आला आहे. नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये निक्कीचे पहिल्या दिवसापासूनच राडे सुरू आहेत. या राड्यांवर घरातील सदस्यांनी योग्य वेळी योग्य पाऊल उचलत तिला उत्तरही दिलं. इतकंच नव्हे तर भाऊच्या धक्क्यावरही निक्कीची शाळा घेतली, कानउघडणी केली, तंबी दिली, तरीही तिच्यात काहीच बदल झाला नसल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता रितेश भाऊंकडून निक्कीला या सीझनमधील सगळ्यात मोठी शिक्षा देण्यात आली आहे. या आठवड्यात निक्कीच्या घरातील वागणुकीवर सगळ्यांनी रोष व्यक्त केला आहे. घरातील कामं न करणं, उगाच कोणत्याही मुद्द्यावरून वाद घालणं, असं सगळं पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. या सगळ्यावर आता रितेश देशमुखने टोकाचा निर्णय घेत निक्कीला चांगली जादू घडवली आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीला पुन्हा एकदा झापलं. यावेळी रितेशने म्हटलं की प्रत्येक वेळी तुम्हाला इतरांचा बाप काढायचा असतो, आता तुमची शिक्षा हीच की पूर्ण सीझनमध्ये तुम्हाला कॅप्टन होता येणार नाही. त्यामुळे आता पूर्ण सीझनसाठी निक्कीची कॅप्टन्सी गेली असून तिला आता इम्युनिटीही मिळणार नाही. तर मित्रांनो, भाऊच्या धक्क्यावर निक्कीला झालेल्या शिक्षेबाबत तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट करून नक्की सांगा.